विस्टा न्यूज तळा तालुक्यातील रुग्णांची गैरसोय टाळण्यासाठी येथे तीस खाटांचे ग्रामीण रुग्णालय मंजूर करण्यात आले आहे परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे हे काम अद्याप पूर्ण होऊ शकले नाही मात्र आता रुग्णालयाचे हे काम प्रगतीपथावर आहे यासाठी पालकमंत्री कुमारी आदिती तटकरे यांनी आज या रुग्णालयाची पाहणी केली या रुग्णालयाच्या बांधकामाची मुदत दिनांक एकतीस ऑक्टोबर दोन हजार वीस पर्यंतची होती आणि आता या कामास दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार एकवीस पर्यंत मुदतवाढ देण्यात आली या रुग्णालयाचे एकूण क्षेत्रफळ तीन हजार तीनशे एकोणीस पॉईंट दहा चौरस मीटर असून याचे संपूर्ण बांधकाम हे आर सी सी पद्धतीत करण्यात आले आहे आत्तापर्यंत या रुग्णालयासाठी तीन कोटी एकतीस लक्ष छप्पन्न हजार रुपये खर्च आला आहे विविध बाह्य रुग्ण विभाग कार्यालय पॅथॉलॉजी एक्सरे रूम मेडिकल स्टोअर स्टोअर रूम आणि स्वच्छता गृह हे रुग्णालयाच्या पुढील भागात असून या भागाचे क्षेत्रफळ एक हजार पाचशे एकोणऐंशी पॉईंट बारा चौरस मीटर आहे हे काम पुढील काही दिवसात पूर्ण होईल अशी माहिती संबंधितांनी पालकमंत्र्यांना यावेळी दिली त्याचप्रमाणे रुग्णालयाच्या मागील इमारतीचे काम अपूर्ण असून हे कामही दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार एकवीसपर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे रुग्णालयाच्या या बांधकामासाठी मुदतवाढ चोवीस महिने वाढवून दिली असून उर्वरित कामासाठी आणखी अठरा कोटी चौऱ्याऐंशी लाख बारा हजार रुपयाचे अतिरिक्त अंदाजपत्रक तयार करण्यात येत असल्याचे यावेळी सांगण्यात आले रुग्णालयाच्या कामाची पाहणी केल्यानंतर या रुग्णालयाच्या पुढील इमारतीचा वापर अंदाजे पुढील चार महिन्यात सुरू करता येईल असा विश्वास पालकमंत्री कुमारी तटकरे यांनी व्यक्त केला या प्रसंगी कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजनेचे पालन करीत श्री चंद्रकांत रोडे श्री मंगेश शिगवण श्री महेंद्र कजबजे सभापती सौ साव अक्षता कदम आणि महिला व बालकल्याण सभापती सौ गीता जाधव स्थानिक अधिकारी कर्मचारी यावेळी उपस्थित होते विस्टा न्यूज मराठीसाठी श्रीकांत नांदगावकर तळा तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी